मुंबई असेल पुणे असेल किंवा नाशिकमधील निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आलेत. आजपासून दुपारी 2 पर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. दुपारी 3 नंतर मात्र संचारबंदी कायम असेल. सलून जिम सार्वजनिक कार्यक्रमांना मात्र तूर्तास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे काहीसे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. मुंबई असेल पुण्यात असेल नाशिकमध्ये देखील निर्बंध शिथिल झालेले आहेत. आजपासून यापुढे दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. दुपारी 3 नंतर मात्र संचारबंदी कायम असेल. सलून जिम सार्वजनिक कार्यक्रमांना तुर्तास परवानगी नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुणे सातारा महामार्गावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर नदीप्रमाणे पाणी वाहताना पाहायला मिळालं. दुपारनंतर कात्रज शिंदेवाडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. डोंगर माथ्यावरील पाणी रस्त्यावर आलं होतं, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचल्यानं वाहनं चालवताना कसरत करावी लागली. विशेषतः सर्व्हिस रोडवर जास्त पाणी आलं. रस्त्याचे काम अपुरं आहे, त्यामुळे पाणी साचत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागातही मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. इथं 35 मिनिटात 88.4 इतका उच्चांकी पाऊस झाला. त्यामुळे कुरुंदवाड पोलीस स्टेशनसमोर जवळपास 2 फूट पाणी रस्त्यावर साचलं होतं, त्यामुळे पोलीस स्टेशनसमोर असलेली वाहनं पाण्यात बुडाली. बाजारपेठ परिसरासह इतर ठिकाणी देखील पाणीच पाणी साचलं होतं. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याला वादळी वाऱ्याचा पावसाचा तडाखा बसला. बोसी गावात वादळानं घरांचं मोठं नुकसान झालं. पावसामुळे घरातील वस्तू, शेतमाल, पेरणीसाठी आणलेलं बियाणं सारं काही भिजून गेलं. 30 घरांचे पत्रे वादळात उडून गेलेत. गावातील विजेचे खांबही वाकल्यानं वीज पुरवठाही खंडित झालाय. 5 घरांच्या भिंती कोसळून 4 जण जखमी झाले. यंदा पूर्व मोसमी पाऊस अधिक झालेला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पूर्व मोसमी पावसामुळे राज्याच्या सर्वच विभागातील धरणांमध्ये यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झालाय. अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरातून येणारं बाष्प, राज्यावर निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ हे यामागचं कारण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पावसाळी बंदी झाल्यानं नौका आपापल्या बंदरात आणून उभ्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात ट्रॉलिंग, गिलेनेटसह सर्व पारंपरिक नौका, पर्ससिन आणि मिनी पर्ससिन नौका अशा एकूण 4,300 मच्छीमार नौका आहेत, तर 47 छोटी मोठी बंदरं आहेत. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील उचांदा इथं केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकार आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारनं मदत केली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 100% केळीचं नुकसान झालेलं आहे आणि मी शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हाच त्यांची अपेक्षा आहे की एक तर विमा कंपनीनी सरसकट या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, कारण विमा कंपनी ही सायलेंट कर हे का कापलं ते का कापलं असं करून त्या ठिकाणी अडचणी तयार करते. दुसरं महत्त्वाचं आहे की सरकारने देखील मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे आणि एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्याचा विमा नाही त्यालाही सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24